हाय गाइज, वेलकम बैक टू आवर न्यू वीडियो। सो आज एक स्पेशल डे आहे, आज वेनसडे 17th वेनसडे। आणि आज स्पेशल असं आहे की पवन कॅनडावरून आफ्टर 3.5 इयरनी येतो आहे। ज्यांना माहीत नाही पवन कोण आहे, तो माझा लहान भाऊ आहे, तो कॅनडाला असतो ॲज अ शेफ। सो आज तो येतो आहे, त्यामागे पण एक रिझन आहे, ते तुम्हाला नंतर समजेल काय। सो तो आज येणार आहे, आज 12 फ्लाईट लँड होणार आहे। सो आम्ही चौघं त्याला घ्यायला चाललो, 9:30 दरम्यान आम्ही त्याला घ्यायला जाऊ एअरपोर्टला। सो त्याच्या आधी आता मी डेकोरेशन करणार आहे हॉलमध्ये, त्याला जरा बलून्स वगैरे आणलेले, वेलकम होम बॅग असं, केक पण आणलेला आहे, केक कटिंग करू। सो आलं की आम्ही त्याला घ्यायला जाऊ, मग आलं की जर आम्ही केक कटिंग करू, जरा समजा जीव जरा काहीतरी बघू आता कसं डेकोरेशन होतं। मी पण आता ऑफिसवर नव्हे, आता जेवतो थोडंसं आणि मग डेकोरेशनला लागतो। पण आता झालेलं असे 7:35 झालेले, टाईम पटापट जातो। जेव्हा स्पेशल काय असतं ना तेव्हा टाईम फास्ट जातो, आणि जेव्हा बोर होतो ना तेव्हा टाईम छान स्लो जातो। सगळं ऑप्शनमध्ये होतो, टाईम स्लो जातो, कारण की या ॲक्शनमध्ये होतो ना, एक्साइटमेंटमध्ये जायचं घ्यायला। आता बघू, तुम्ही जरा पण घेऊन घेतो, तुम्हाला पुढचं दाखवलं मी डेकोरेशन काय काय आणलं, काय करणार आहे। फ्लॉवर्स पण आणले नाही, असं डोअरपासून ते जिथे आम्ही केक ठेवू तिथपर्यंत असं फ्लावरने थोडं पॅच असं वे बनवू त्यासाठी, तो कसा करायचा तर बघू कसं आहे। आणि लास्ट व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज मला कमेंट करा, जसं एक रेग्युलर व्ह्यू टाकलं तर आपलं सबस्क्राईबर वाढेल। तसं त्यावेळेस मी शेअर न करता थोडेफार व्ह्यूज चांगले आलेले व्हिडिओला, त्या मागच्या व्हिडिओला नसेल बघितला तर बघा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल। दिसतोय मी क्लिअर सांगता ना प्रॉपर? ओके, सो सो लाईट लावतो, थोडंफार डेकोरेशन केलं आहे आता गॅलरीमध्ये, ते लाईट लावलं आहे, छोटासा फोकस लाईन, बलून सगळे इकडे आले, सगळे बलून सगळे हलणार आहे आपले। आणि हे डेकोरेशन, हे सगळं हे बॅकग्राऊंड माझ्या बर्थडेची होती आणि मग ते होतं माझ्याकडे। हे आम्ही काल वेलकम होमचं आणले टॅग, थोडे बलून्स पण घेऊन आलो मी, काल बलून्स काय राहणार नाही जागेवरती, आणि बलून चिटकवणार होतो पण म्हटलं नको, आपण बलून असेच ठेवते। सो आता हे सगळं झालेलं आहे, इथे छोटं टेबल ठेवू मी खाली इथे, आणि मग केक तर आहे, केक दाखव का दाखव, उघडा असेल केक तुम्हाला दाखवून देतो मी, सरप्राईज सरप्राईज दाखव, सॉरी केक नाही दाखव सरप्राईज, मी बघून देतो परफेक्ट का। अशी चांगला आहे म्हटलं तर मेल बी झाला असं फाउंटेन आहे ना त्यात थोडं। ओके, आम्ही तुम्हाला गॅलरी दाखवली ना, गॅलरी बघा आमची, ही आमची गॅलरी। हे थोडं काम बाकी आहे, हे ग्रीन कापडानंतर काढणार आहे आम्ही कापडं, ग्रीन फडकं कापड काय म्हणतं त्याला माहीत नाही काय म्हणतात, आम्ही काढू। हे जे छोटं दिसतं हे हे आणि हे एक या साईडला येणार आणि एक या साईडला, तिथे आम्ही सोलारची लाईट लावणार आहे। आणि इथे तर लाईट आहे, बाकी तिथे पण दोन रात्रीसाठी असे टाईमपासून बसायला मस्त जागा आहे, मोठी स्पेस आहे, मस्त इथे छोटं बार्बेक्यू बनवणार आहे आम्ही या कुप्यात, इथे बार्बेक्यू येणार छोटा। आणि असे टेरेस आहे आणि वरती टेरेस काय आता काय काय नाही, बाकी डेकोरेशन बघा चांगलं झालेलं आहे, सिम्पल आणि सोबर डेकोरेशन आहे। बाय द वे गॅलरीतून व्ह्यू बघा, हे समोर दिसतं हे अनंतम आहे, रिजन्सी अनंतम, आणि ही आपली रिजन्सी, हे क्लब हाऊस आहे, ही आपण टॉप फ्लोअर आहे। सो आमचं जेवण झाले, मम्मी पप्पांचं पण जेवण ऑलमोस्ट थोडं झालं, त्यानंतर रात्री जेवायला परत जेवतात, जेवेल म्हणतात रात्री भूक लागली तर, मी तर फुल आहे, मी तुला आलं की लगेच जेवण घेतो, माझा ब्रिज दुखते आधी सो ना, ब्रिज जाम दुखते, काय आयडिया नाही मला, लॅपटॉप मी 2 दिवस लॅपटॉप हातच लावला मी, असं असं केलं तर दुखतं असं, काय माहिती काय, हां मे बी ब्लॉगिंग खूप करतो ना,
ट्राय करत नाही ब्लॉगिंग वगैरे, मी टाईम भेटेल तेव्हा करतो. असले 8:30 हा आपण निघूया, 9 वाजेपर्यंत निघूया ना, त्याचा फ्लाईट 12:30 येणार आहे. 12:30 येईल मेन आपला ट्रॅफिक लागू शकतो बहुतेक. ठीक आहे, मी ट्रॅफिक बघतो किती आहे. मोबाईल पण चार्ज करतो, कारमध्ये करतो. आपल्या 9 ट्रॅफिक लागतो ना. हा मम्मी पण रेडी झाली बघा. डबा कुठे बॉक्स कुठे गाडी तू खाल्ला याने खाल्ला पार्टीतून बाहेर जायचंय, परत बाहेर जायचं आणि बाहेर बरोबर मारे गेलं सगळ्या. Yeah.